कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। जिल्हा मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेचा वर्धापन दिन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून साजरा। मराठा सेवा संघ प्रणित अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्थेच्या नेवासा शाखेचा वर्धापन दिन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून स्नेह मेळाव्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला। जीवनात मोठे व्हायचे असेल तर मोठे उद्दिष्ट ठेवा, असे आवाहन जिल्हा मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले। नेवासा फाटा रोडवरील यशमंगल कार्यालयात झालेला वर्धापन दिन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री इंजिनियर विजयकुमार ठुबे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते। नगर जिल्हा कृषी अधिकारी शिवश्री सुधाकर बोराळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, शेतकरी नेते पी आर जाधव, पतसंस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार शिवश्री किशोर मरकड, माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकळ, डॉक्टर मुरलीधर कराळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे, संचालिका शिवमती सौ कल्पना ठुबे, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्ष शिवमती सौ सुजाता ठुबे, नेवासा शाखेचे शाखाध्यक्ष शिवश्री संभाजीराव मते, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भदगले, श्रीमती शारदाताई वांडेकर, शब्दगंध साहित्य परिषदेचे शाखाध्यक्ष किशोर धनवटे, उद्योजक बाळासाहेब सुकाळकर, शाखाधिकारी संतोष पारखे यावेळी विचार मंचावर उपस्थित होते। यावेळी पतसंस्थेचे संचालक शाखाध्यक्ष शिवश्री इंजिनियर संभाजी मते यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले, तर शिवश्री बाळासाहेब देवखिळे यांनी प्रस्ताविक केले। उपस्थित 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी सभासदांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन केले। होताना मला काही जे क्लार्क होते शिपाई होते अशा इच्छा बाळगू नका। जर तुम्हाला मुख्य मोठं उद्दिष्ट जर ठेवायचं असेल तर मोठा अधिकारी होणं गरजेचं आहे। मी स्वतः सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले, वर्ग एक अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले, पण आमच्या पावलावर ठेवू फक्त मी त्या ठिकाणी झाले पाहिजे। सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग शासनाचा भाग नाही, आता त्याच्यामध्ये 100 ब्रांचेस तयार झाले। फक्त सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेटलर्जी आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, फक्त मी टॉपला जाण्याच्या ठिकाणी प्रयत्न अतिशय होणं अतिशय गरजेचं आहे। यावेळी शेतकरी नेते पी आर जाधव यांना मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यावेळी झालेल्या स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा मराठा पतसंस्थेचे संचालक बाळकृष्ण काळे, द्वारकाधीश राजे भोसले, ज्ञानेश्वर अनुभुले, तज्ज्ञ संचालक अच्युत गाडे, ॲडव्होकेट नितीन आळसुरे, राजेश जगताप, अशोक निपुंगे, जिल्हा परिषदेचे अधिकारी सखाराम शेळके, बन्सीभाऊ आगळे, उस्थळ दुमालाचे चेअरमन त्र्यंबकराव सुकाळकर यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मान्यवर पतसंस्थेचे सभासद कर्मचारी रुंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा।